एंटरटेनमेंटच्या दुनियेतला एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे मराठी बॉक्स क्रिकेट लीग. या क्रिकेट लीगची धूम आपल्याला पाहायला मिळते लवासामध्ये. तेव्हा या संपूर्ण क्रिकेट लीगचा आढावा आपण या खास शोमधूनच करणार आहोत. एकीकडे डॅशिंग मुंबई तर एकीकडे मस्त पुणे, एकीकडे शूर कोल्हापूर तर एकीकडे रत्नागिरी टायगर्स, अशा तब्बल 8 टीम्स या क्रिकेट लीगच्या माध्यमातून आमने सामने येणार आहेत. पण हे सो कॉल्ड सेलिब्रिटी क्रिकेटपटू क्रिकेटसोबतच कशाप्रकारे इथे धमाल मजा मस्ती करतायत हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण या सगळ्या सेलिब्रिटीजना गाठणार आहोत. चला तर मग लवासा लेकच्या या कट्ट्यावर तुम्हाला मस्त पुणेरी गर्ल्स गँग पाहायला मिळणार आहे आणि ती गर्ल्स गँग इथे बसलेली आहे. अमृता, श्रुती आणि मृण्मय, तुम्हा तिघींचंही खूप खूप स्वागत. मैं मस्त पुणेरी गर्ल्स गँग या कट्ट्यावर एकत्र जमल्या आहेत आणि मजा करताना दिसत आहेत. एकूण हे 2 दिवस कसे गेले आम्ही पाहिलं की खूप धमाल मजा मस्ती तर झाली पण त्याचबरोबर खूप कष्टही करावे लागले. खूप कष्ट करावे लागले गं. अंग दुखतंय म्हणजे इतके कष्ट केले आम्ही. मग ना आम्ही अशा मुलांसारखे गबाळ्यासारखे कधी असे दिसलोय का? मी नॉट दॅट, मुलं खूप गबाळी राहतात पण मेकअप किट नाही घेऊन आलोय. हे सगळे केस कसेही बांधलेले आहेत आणि ते कसेही उडतायत अँड वी डोंट केअर. मग माझं नेल पॉलिशच चिप झालंय आणि हे पण आहे असं हाफ फोल्ड वगैरे सगळं. बट इट्स फॅन्टॅस्टिक टू यु नो बिहेव लाईक बॉईज and be like boys and actually we got to play cricket. आपण कायम अवॉर्ड फंक्शन्स मध्ये एकत्र भेटतो, इव्हेंट्स मध्ये भेटतो जिथे तुम्ही डान्स परफॉर्मन्स करता आणि स्किट करता, पण हे काहीतरी वेगळं आहे आणि क्रिकेट खेळणं म्हणजे किती मजा आली तुला. म्हणजे इतकं कॉन्ट्रास्ट आहे की आपण अवॉर्ड फंक्शनला इतके सोफिस्टिकेटेड बघतो, हाय हॅलो अँड हा हाय हॅलो अँड यु नो द एअर किसेस वगैरे असतात, पण इथे म्हणजे अरे अरे नाही रे अशा या पिच मध्ये आम्ही एकमेकांची ओरडत असतो. सो इट इज कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट आणि हे फक्त इथेच बघायला मिळतो. कॅमेराकडे बघून असं सांगा असं वाटतं की हो ही ती राधा बावरी मधली राधाच आहे. आम्ही ह्याच्यात पण ना डान्स इनकॉर्पोरेट केलेला आहे बेसिकली, कारण काय ह्या दोघीच खेळत होते तर मला काही काम नव्हतं. सो मग काय करायचं तर आता पहिले 2 मॅचेस तर आम्ही जिंकलो आणि आम्ही म्हणजे फॅन्टॅस्टिकली जिंकलो. सो आमचं फोर असा असतो ना, तर आम्ही असं वगैरे काहीही करत होतो माहिती का, म्हणजे खूप फ्रीडम मिळालं आम्हाला इकडे वागण्याचं वावरण्याचं आणि आय थिंक त्याच्यामुळे आम्ही असं खूप मजा केली. डेफिनेटली आम्ही अंग वगैरे सगळं दुखतंय. मी काल श्रुतीचे पाय वगैरे चेपून दिले, पुण्य कमावले. मी हिची पाठ चेपली, आज अशी चेपली अजून चेपायची तुला. यू हॅव टू आस्क हर, कारण तिला एक्झॅक्टली गेम काय आहे, कसा खेळतात ते तिला करेक्ट माहिती आहे. तुझा परफॉर्मन्स आम्हीही बघत होतो, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स होता तुझा आणि म्हणजे हे ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुझ्यात आधीपासूनच आहे की ती आत्ता डिस्कवर केली असतो? नाही नाही, मी बास्केटबॉल प्लेअर आहे आणि मी खूप मला ह्या बॉलची सवय आहे, त्यामुळे ह्या बॉल बरोबर मला जरा डील करणं अवघड जातंय. पण इकडे काय स्पिरिट आहे आणि त्या स्टेडियममध्ये सगळ्यांना जाणवतं, जे कोण एंटर होतं त्यांना म्हणजे इट इज अ फीवरिश असं स्पिरिट इकडे आहे, त्यामुळे त्या स्पिरिटमध्ये सगळेच स्पोर्ट्समनच झाले आहेत इकडे येऊन. लवासाच्या या कट्ट्यावर आता तुम्ही सगळ्याजणी एकत्र गप्पा मारतायत, म्हणजे आधी तिथे क्रिकेट तर चाललंच होतं पण ही एक वेगळी मजा आहे कारण निसर्गरम्य असं लोकेशन आहे आणि अशा लोकेशनवर येऊन क्रिकेट मॅच खेळलं ती एक धमाल आहे. आय हॅव नो आयडिया हाऊ टेम्पटिंग दिस वॉटर इज माहितीये का, आणि आम्ही तिकडे आतमध्ये जवळपास स्टीम सॉनामध्ये बसलेलो आहोत आणि असं चिक 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 किती परफ्यूम मारायचं आणि काय एक डुबकी लावा आणि असे परत खेळायला सुरुवात करा असं होतं. पण इट्स अ ब्युटिफुल लोकेशन, इतकं यु नो आम्ही इतकं अगदी घाम गाळून वगैरे आम्ही आमचे रन्स मिळवतोय आम्ही आणि खूप चिअरिंग अप करतो, कारण मी तेच करते गेले 2 दिवस या दोघीच खेळतात. वातावरणामुळे ते सगळं बॅलन्स होतंय, म्हणजे आम्ही तिकडे कितीही घामट आणि घाण होऊन बाहेर आलो तरी जर हे असेल
हा व्ह्यू असेल तर आम्ही किती मॅचेस खेळू शकतो. हो आणि ह्या सगळ्यामुळे आम्ही इतके खातोय माहिती फ्रॉम द पास्ट टू डे. काल आम्ही आमची मॅच कशी खेळली म्हणजे त्याच्या आधी आम्ही भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, चॉकलेट मिल्कशेक प्यायलो, कॉफी प्यायलो, रेस्टॉरंट पालथे घातलेत इन वन अँड हाफ डे. मी आमचा असा जाम काय ते वॉर्मअप वगैरे घेते, आम्हाला पळायला वगैरे लावते. सो खूप कोणी मला भीक मागावी लागते. अजून एक राऊंड आपण मारूया, एक राऊंड तोपर्यंत अर्धी टीम मागे म्हणजे निघून जातात तिकडनं लोक. मस्त पुणेची जी टीम आहे ती जबरदस्त टीम आहे आणि मला वाटतं खरंच खरंच नाही पण खरंच मला असं वाटतं तुम्हा लोकांना खरंच जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत. पण तुमचे जे ओपनिंग बॅट्समॅनच आहेत तेच मला वाटतं बुद्धी आम्हाला आमच्या शहराने दिलेली आहे. हो तसं आहे ते. आणि इनबॉर्न आम्ही टॅलेंटेड आहोत आणि इनबॉर्न बुद्धी आहेच आमच्याकडे, म्हणून तर ते मस्त पुणे पुणे. आणि आता सेमीज आणि फायनल्स मध्ये खरंच क्रिकेट कम चेस अशा मॅचेस होणार आहेत कारण की आता सगळे इथून काम करायला लागले, त्यामुळे आता खूपच एक्साइटिंग मॅच आहे या पुढे. मी आता आहे लवासा लेक जवळ आणि लवासा लेकची खासियत म्हणजे इथे जवळच एक असं लोकेशन आहे जिथे ATV राईड घेतली जाते. ATV राईड म्हणजे ऑल टेरेन व्हेकल राईड. आणि मला आता इथे सुशांत शेलार दिसतोय जो ATV राईडची मजा घेतोय, तेव्हा आपण त्याला गाठूया. सुशांत खूप मजा करताना दिसतोयस तू इथे आणि छान ATV राईडवर आहेस बसलेला तू. काय सांगशील एकूण आधी आपण इव्हेंटबद्दल बोलूया. मराठी बॉक्स क्रिकेट लीग एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे ही आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आणण्यात तुझे खूप कष्ट आहेत, तर काय सांगशील? मुळात महाराष्ट्र कला निधीच्या वतीने असा एक उपक्रम व्हायला पाहिजे असं नितीश राणे यांनी मांडलं, त्यांची संकल्पना आहे. आणि महाराष्ट्र कला निधीचा सचिव या नात्याने ती संकल्पना अस्तित्वात उतरवण्यासाठी मला सगळ्याच कलाकारांची साथ लाभली. ATV राईड तो बनताय मला असं वाटतं, या राईडवर बसून तुझा इंटरव्ह्यू घेण्यात एक वेगळी मजा आहे, हो ना? लेट्स गो. सो सुशांत रेडी? रेडी. गेट सेट. सेट. गो. सुशांत म्हणजे तू महाराष्ट्र कलानिधीचा सचिव तर आहेस पण तू एक ऍक्टर सुद्धा आहेस, पण मी एक ऑब्झर्व केलं तू कुठल्याही क्रिकेट टीम मध्ये नाहीयेस पण तुझी स्वतःची एक क्रिकेट टीम आहे, त्याबद्दल सांगशील? रत्नागिरी जिल्ह्याचा मला अभिमान आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा सुपुत्र आहे मी आणि त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणं मला निश्चित आवडलं असतं. पण MBCLच्या ऑर्गनायझेशनमध्ये मेन टीममध्ये असल्यामुळे मी खेळणं मला योग्य नाही वाटलं, त्याच्यामुळे काहीतरी आपला एक सहभाग असला पाहिजे म्हणून रत्नागिरीच्या कलावंतांसाठी एक जी रत्नागिरी टायगर्स नावाची टीम आहे त्याचं त्यांचा त्या टीमचं ओनर होण्याचा बहुमान मला मिळाला, त्यासाठी मी रत्नागिरीच्या तमाम कलाकारांचे आणि माझ्या टीमचे मनापासून आभार मानतो. निसर्गमय ठिकाणी मी फिरते आणि इथे तुम्ही पाहू शकता एक छान सुंदर लेक आहे आणि या लेकच्या जवळच एक क्यूट छान कपल मला दिसलंय, आपण त्यांच्याशी जरा बातचीत करूया. हे कपल कोण आहे जरा गाठूया त्यांना. शशांक आणि तेजश्री खूप खूप स्वागत आहे तुमचं. बाय द वे तिथे मॅच चालू आहे, तुमचं इथे काय चाललंय? तिथे मॅचेस चालू आहेत पण त्या आमच्या सुरू नाही आहेत, त्यामुळे थोडासा लेजर टाईम आम्हाला मिळाला आहे आणि म्हणून आम्ही थोडासा वेळ एकत्र घालवतोय. मुळात मी पुण्याकडनं खेळतोय, तेजश्री ठाण्याकडनं खेळते. मॅच मध्ये असताना आम्ही कम्प्लीट एकमेकांचे शत्रू, मॅच मधनं बाहेर आल्यानंतर आम्ही एकमेकांच्या अगदी छान गळ्यात गळे मिठी मारतोय, फोटो काढतोय. शशांक तुला थांबावं असं वाटतं कारण आत्ताच मला असं कळलंय की तुमच्या दोघांची ही मॅच आता झालेली आहे पुणे वर्सेस ठाणे आणि त्यात शिलेदार ठाणे जिंकलंय. सो तेजश्री काय किती आनंद होतोय?
टीम स्पिरिट म्हणशील तर येस डेफिनेटली ठाणं जिंकावं यासाठी आनंद होतोय. पण ह्या मॅचमध्ये एनिवे ठाणं जिंकल्यामुळे पुण्याला काही फारसा फरक पडणार नाही आहे, कारण की मला सांगायला खूप आनंद होतोय माझ्या नवऱ्यासाठी की कालच्या दोन्ही टीम्स पुणे जिंकलेलं आहे. ट्रिपची ट्रिपही होते आहे, मॅचेसही होत आहेत, जिंकतोय सुद्धा, त्यामुळे सगळं तसं खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह छान आहे. वातावरण तर इथलं आहेच आणि धम्माल चालली आहे. आणि कुठेतरी खेळताना आता तुम्ही एक मॅच खेळात ऑपोजिट खेळात मला वाटतं, पण खेळताना एकमेकांना चिअर्स करताय की एकदम फुल ऑन? नाही, मॅच सुरू व्हायच्या आधी माझ्या नवऱ्याने मला ऑल द बेस्ट पण केलं होतं आणि मी जिंकल्यावर बायको कॉंग्रॅट्स असं पण केलं होतं. काय ना, ही स्ट्रॅटेजी आहे आमची, म्हणजे आम्ही असं वाटून घेतल्यात मॅचेस. सेमीफायनलच्या आधीची मॅच ह्यांनी जिंकायची, सेमीफायनल आम्ही जिंकायची, अशी यु नो स्ट्रॅटेजी आमची. सो नाही असं काही नाही आहे. त्यांचा सँडी म्हणून जो प्लेअर आहे त्याला करेक्ट सूर गवसला आहे, तो तगडा आहे. म्हणजे त्याला आत्ता राक्षसी प्लेअर असं एक नावही देण्यात आलं. आणि हॅट्स ऑफ टू हिम, कारण तो कुठलाही बॉल आला की तो फक्त 4 आणि 6 मारतो, त्यामुळे तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट अपोनंट आहे आमचा आत्ता, त्यामुळे आम्ही त्याच्यावर आत्ता फोकस करतो. साधारण अशी एक म्हण आहे की वासरात लंगडी गाय शहाणी, पण आमच्याकडे सगळ्या वासरांमध्ये एक बैल आहे. एक शेवटचा प्रश्न शशांक, तेजश्रीला मला वाटतं मे बी तू पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना असं पाहिलं असशील कदाचित, तर ॲज अ क्रिकेटर तेजश्रीमधले टॅलेंट्स काय सांगशील तू? फिल्डिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, व्हॉटएव्हर. खूप टॅलेंटेड आहे ती. तिने मला पहिल्याच दिवशी सांगितलं, जेव्हा सिलेक्शन झालं ना तेव्हा तिने मला पहिल्या दिवशी एक वाक्य बोलून दाखवलं, अरे मैं बॉल को जज ही नहीं कर पाती, मैं बॉल पकडू कैसे, असं तिने मला खूप लाडात सांगितलं होतं. तेव्हाच मला लक्षात आलं की आलं ठाण्याचं एकंदरच ताकद काय लक्षात आली आहे माझ्या. आणि त्यावर जी होती आणि त्या उपर ती ठाण्याची व्हाईस कॅप्टन पण ती नेमण्यात आली होतं तिला. पण हो, त्यांची स्ट्रॅटजी असावी ती कदाचित, आणि इट हॅज वर्क फॉर देम आणि दे आर इन टू द सेमीफायनल्स. आणि आय विश अ व्हेरी गुड लक फॉर द सेमीफायनल्स टू ठाणे. शशांकला मे बी तू घरी क्रिकेट पाहताना बघितलं असशील किंवा खेळतानाही बघितलं असशील ते मला माहीत नाही आहे, पण इथे शशांक ॲज अ क्रिकेटर म्हणजे काय टॅलेंट्स आहेत त्याच्यात काय सांगशील? ॲक्च्युली सांगू का, मला मुळात शशांकला क्रिकेट, मला शशांकला खेळताना धावताना एकंदरीतच बघायला आवडतं. कारण एक म्हणतात ना की स्पोर्ट्स करणारे जी माणसं असतात ना त्यांची एक बॉडी लँग्वेज असते, आणि खूप अभिमान वाटतो मला शशांकचा, माझ्या नवऱ्याचा, की तो एक नॅशनल स्विमर आहे आणि कुठेतरी ती बॉडी लँग्वेज त्याची डेव्हलप झालेली आहे. आणि तुम्हाला तर सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तुमच्या साक्षीनेच ही लव्ह स्टोरी आहे. पण आमच्या सेटवर पण कधी असं एखादा तास लाईट गेले किंवा 2 तास लाईट नाही येतात तर काय करायचं, की आज शेड्यूल आपलं अगदीच आटोक्यात आहे तर मुलं सगळी खेळायला जातात, तर तेव्हा मला बरेचदा बाहेर येऊन माझ्या नवऱ्याला ऑब्झर्व करायला बघायला आवडतं की मला त्याची ती बॉडी लँग्वेज बघायला आवडते ज्याच्यात ती आहे, जी प्रत्येकात नसते, गल्लीत खेळणाऱ्या प्रत्येकामध्ये ती नसते. त्यासाठी तुम्हाला ते असावं लागतं अंगात, जे त्याच्या अंगात आहे. त्यामुळे मला या युनिफॉर्ममध्येही बघायला आवडतं आहे, मला त्याच्या असं मध्या त्या ग्राउंडच्या पलीकडे तो असतो आणि मी इथे असते तेव्हाही मला त्याला बघायला आवडतं. आणि मग आत्ताच काही वेळापूर्वी त्याला कळलं नसेल कदाचित, फक्त आम्ही असे ते तो जो आहे ना वगैरे अशी एक मजा आमची चालू होती. तर आमच्यात खुशबू म्हणून जी आहे, जी बेस्ट प्लेअर आहे आमची, तर तिला आम्ही मम्मी म्हणतो कारण ती खूप काळजी करत असते आमची. तर ती मला आत्ता विचारत होती, मी चकचक असं उगाच चालवतो असं चाललं होतं माझं, ती म्हणाली काय करू तुझ्यासाठी, काय हवं आहे तुला? तर मी म्हटलं तोबत त्या पुण्याच्या टीममधला तो दुसरा मुलगा आहे ना, तो हवा आहे मला, मला आणून दे ना तो. तर मग आम्ही सगळे खूप चिडवर होतो आणि शशांकने पाहिलं सुद्धा आणि तो असा होता की काय, कोणाला, ती, मी, कोण, काय? आणि आम्ही फक्त नाही तो. तर त्यावर हेमांगीने हे मग मी त्याला किस केलं, ज्यावर शशांकने तिला एवढंच केलं, त्याने मला फाट्यावर मारलं असं ती म्हणाली, सॉरी फॉर दॅट वर्ड, त्याने मला माझ्याकडे लक्ष दिलं नाही असं ती म्हणाली. आणि मला असं खूप झालं की 1 मिनिट तो फक्त माझ्याकडे लक्ष देतो. शशांक नोटीस केलं ते क्रिकेट राहिले बाजूला, तेजश्रीचं शशांक प्रेम सुरू झालंय. अजून आमची मॅच सुरू व्हायची होती, म्हणजे त्याच्या आधीची मॅच सुरू होती, त्यामुळे ऑन फील्ड काय चाललं हे बघत होतोच आणि बाकी सगळे प्रेक्षकांकडे बघणं चालूच होतं, त्यामुळे ऑब्व्हियसली हो तिच्याकडे लक्ष होतंच माझं. की सो स्वीट, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी बॉक्स क्रिकेट लीगची मजा, धमाल, मस्ती तर तुम्ही पाहतच आहात, पण माझ्या नजरेत आता नागपूर टीमचे 2 प्लेयर्स इथे दिसतात जे गॉल्फ खेळण्यात जास्त इंटरेस्ट घेतात, तेव्हा आपण त्यांना गाठूया. पियुष, मला वाटतं आता काही वेळाने तुझी मॅच आहे, नागपूरची मॅच, आणि तू इथे गॉल्फ खेळण्यात खूप बिझी दिसतोयस, मग काय हे काय चाललं?
नाही म्हटलं जरा ॲक्च्युली काय झालं शेवटच्या दोन मॅचमध्ये माझी बॅटिंग आलीच नाही. मी समोर नॉन स्ट्राईकवर होतो आणि समोर बघत होतो की आमचे जे प्लेअर आहे प्रतीक तेच रन मारत आहेत. मी फक्त 1-6, 2-4 मारले. म्हटलं तिथे रन मारता येत नाही, इथे ॲटलीस्ट मी बॅटिंग करतो. म्हणून मी ते बघू दे मला. दोन्ही स्टान्स दाखवतो, माझ्या बॅटिंगचे स्टान्स पण दाखवतो, गोल्सचे स्टान्स. गोल्सचे जर आमचे गुरुजी आम्हाला आता शिकवत आहेत, तर मी आधी गोल्सचा स्टान्स दाखवतो तुम्हाला. गुड शॉट, गुड शॉट. आम्हाला ॲक्च्युली कसं आहे ना की क्रिकेट आम्ही खेळतो, बॅटिंग करतो, कुठेही मारतो आम्ही शॉट. इथे मारतो, तिथे मारतो, मी मारतो म्हणून कुठेही जातोय बॉल. मला वाटतं वैभव पण खूप डेडिकेटेडली खेळतोय. तर वैभवचाही हाच प्रॉब्लेम झाला, त्यालाही बॅटिंग मिळाली नाही आहे. आम्हाला दोघांना बॅटिंग मिळाली नाही आहे म्हणून इथे स्वतःला सॅटिस्फाय करून यार. मला टेबल टेनिस आणि गॉल्फचा नेहमी प्रॉब्लेम येतो, कारण मी बॅडमिंटन खेळतो म्हणून टेबल टेनिस असं असं उडवायचो आणि दुसरं म्हणजे क्रिकेटसारखं खेळायचो. पण आता मला यांनी शिकवलं आहे, तर आता बघूया आपण कसं काय जातो का बॉल. तो 1-2-3 मला पण शिकायची इच्छा आहे. सो माझे गुरु तुम्ही आहात. तर आता बॅटसारखं भस्कन नाही मारायचं, अलगद असं टच करायचं, ठीक आहे? पायातलं गॅप ठेव हा, आणि जस्ट आता एक स्टाईलसाठी जस्ट एकदा फिरवून बघ. नाही एवढं नाही ग, जस्ट एवढंच एवढं दॅट्स इट, ठीक आहे? बरोबर. आता आपण बघूया मॅडम काय करतायत. 1-2-3 मार. येस, सो शी हॅज वन. क्या बात है, मस्त. अशा पद्धतीने तुला गोल्फ आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला क्रिकेट ॲटलीस्ट गोल्फ शिकवलं इथे खूप छान. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.